उदाहरण हवा भरलेल्या एका पुर्याचा व्यास 42 सेंटीमीटर आहे तर पुर्यामध्ये किती घनतेने हवा असेल असं उदाहरण त्याने आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय आहे पहिला पर्याय 34808 दुसरा पर्याय आहे 36808 तिसरा पर्याय आहे 38808 आणि चौथा पर्याय आहे 32808. तर आपण योग्य पर्याय शोधू त्यासाठी आपण उदाहरणाचं स्पष्टीकरण लिहूया. या ठिकाणी आपल्याला फोगा दिला आहे. फोग्याचा आकार कसा असतो तर फोगा हा गोलाकार असतो आणि म्हणून आपल्याला गोलाचं घनफळ काढण्याचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवातीला फुग्याचं घनफळ सूत्र मिळवू. फुग्याची घनफळ काय सूत्र बोलत 4/3 πr³. तर या फुग्याच्या मध्ये मावणाऱ्या हवेचं घनफळ म्हणजे त्या फुग्याचं घनफळ आपल्याला त्या ठिकाणी सूत्राद्वारे मिळालेलं आहे 4/3 πr³. तर आपण त्यामध्ये किंमत टाकूया 4/3 πr³ची किंमत किती आहे 22/7. त्या ठिकाणी आर म्हणजे काय तर आर म्हणजे त्या गोलाची किंवा त्या फुग्याची त्रिज्या. तर आपल्याला फुग्याचा व्यास 42 दिलेला आहे. व्यास हा त्रिज्येच्या त्रिज्या ही निम्मी असते म्हणजे 42 निम्म किती होईल 21 म्हणजे 21 गुणिले 21 गुणिले 21 असं मी त्या ठिकाणी आर्थिक गरज किंमत दिलेली आहे. आता आपण हे उदाहरण त्याच सोडवून करूया. तर त्या ठिकाणी 7 × 7 = 21 3 × 3 = 3 बरोबर. आता त्या ठिकाणी 22 × 88 = 21 × 21 याचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार आपण वाटल्यास त्या ठिकाणी सोडू बघूया. सुरुवातीला आपण करूया 88 × 21 88 × 1 = 1 8 1 8 0 2 × 16 आता गेला 1 2 × 16 = 17 8 × 12 = 13 आता गेले 7 × 8 1848 × 1 8 आपण करूया 21 ने 1 8 8 1 4 1 8 8 1 1 1 0 2 8 16 1 2 8 9 2 8 16 1 2 1 2 3 8 8 10 10 1 9 1 8 1 7 8 कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आकडेमोड केलेले आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे 38808. या ठिकाणी घनफळ विचारलेलं आहे म्हणून त्याच घनफळ किती घनतेने असेल तर 38808 घनतेने इतकं असेल. तर आपला पर्याय क्रमांक 3 म्हणून किंवा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे.